भारतीय संविधान हे शासन चलोवपाचो धर्मग्रंथ आसा अशें आपूण मानता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. भारतीय संविधानाचो आपूण पुजारी आसा, पूण ह्या संविधानाचो काँग्रेस पक्षान दुरुपयोग केला अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. आपल्याक कसल्याच पदाची आशा ना, जेव्हा मन साफ असता त्यांना त्याचे परिणाम बरे मेळटा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सांगले. डीडी न्यूजाकडेन खास मुलाखतीत प्रधानमंत्री उलयताले. लोकसभा वेंचणुकेच्या पाचव्या पावण्यावेले मतदान आयज स राज्यां आणि दोन केंद्रशासित प्रदेशात मिळून वट्ट 49 सुवातां खातीर सुरू आसा. हातात आयिल्ल्या माहिती प्रमाण दनपारा 3 मेरेन 47.53% मतदान झाले. आयज मतदानाक बायलां आणि तरणाट्यां मदीं चड उमेद दिसून आयली. ह्या पावण्यार 695 उमेदवार रिंगणात आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज ओडिशांतल्या ढेंगनाका हांगा आयोजित केल्ल्या भौशीक सभेक संबोधित केले. ह्या वेळार उलयताना प्रधानमंत्र्यांनी सांगले की ओडिशांतले तरणाटे आणि शेतकामती बीजेडी सरकाराचेर बेजार आसात. बीजेडी सरकार भ्रष्टाचारी फुडाऱ्यांक संरक्षण दिता. ओडिशा खनिज संपत्ती असून लेगीत फावो तशी उदरगत जावंक ना असे प्रधानमंत्री उलयले. इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रेझी, विदेश मंत्री हुसेन अब्दुल्लाहियान आणि त्यांच्या वांगडा आशिल्ले अधिकारी हांकां हॅलिकॉप्टराच्या दुर्घटनेत मरण आयले. हॅलिकॉप्टरान काल दनपारा देशाच्या उत्तरी वाठारात दाट धुक्या खातीर हार्ड लँडींग केले. ते वेळार राष्ट्रपती रेझी अझरबैजानाची आपली भेट सोपवून परत इराणात येतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इराणच्या राष्ट्रपतींच्या मरणाचेर दुःख परगटायला. भारतीय तटरक्षक दळान खर हवामान आणि इंधन सोपिल्ल्यान पर्यटक फेरीबोटीत अडकून पडिल्ल्या 24 प्रवासी आणि 2 खलाशांक सुरक्षितपणान बंदराचेर हाडले. नेरूल पॅराडायज ही पर्यटन फेरीबोट पणजेच्यान पर्यटकांक घेऊन गेल्ली. भारतीय तटरक्षक दळाच्या C-148 या गस्त घालपी बोटीतल्या दळान परिस्थिती मतीत घेऊन या प्रवाशांची आणि खलाशांची सुटका केली. फ्रांसात सुरू आशिल्ल्या कान्स चित्रपट महोत्सवात पुराय संवसारातले फिल्म कलाकार वाटेकार जाल्यात. भारत पवेलियनात फिल्मांचे ट्रेलर आणि पोस्टर लॉन्च जावप लेगीत सुरू आसा. पुतूल हे बंगाली फिल्म कान्स फिल्म महोत्सवातल्या मार्शेडो फिल्म सेक्शनातल्यान प्रदर्शित झाले. भारत मंडपमात या फिल्माचो ट्रेलर आणि पोस्टराचे उक्तावण झाले. पाचव्या पावण्यार जावपी लोकसभा वेंचणुकेच्या मतदाना खातीर नव्या तरणाट्या मतदारांचो उत्साह दिश्टी पडटा. पहिलेच फावट मत दिवन खोशी जाता अशें पहिले फावट मतदान करपी तरणाट्या मतदारांक सांगले. तांच्या वांगडा आयिल्ल्या पालकांनी मत दिवन सगळ्यांनी आपली जबाबदारी पाळची असो उलो मारलो. देशाच्या पश्चिम वाठारात चड गरमी जावंक लागल्या. दिल्लीच्या नजफगडात 47.8 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत चडान चड तापमान 45 ते 47 डिग्री सेल्सियस नोंद झाले. राजस्थानच्या थार रेगिस्तानात तापमान 50 डिग्री सेल्सियसाच्या वयर वचपाची शक्यता आसा. वडील हवामान शास्त्रज्ञ R.K. जैनामणी यांनी सांगले की हवामान खात्यान दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि अस्तंत राजस्थानात रेड अलर्ट जारी केला. IPL क्रिकेट सर्तीत काल गुवाहाटीतल्या बरसापाडा क्रिकेट स्टेडियमाचेर राजस्थान रॉयल्स कोलकाता नायट रायडर्स हांच्या मदलो खेळ पावस पडिल्ल्यान रद्द करचो पडलो. दुसऱ्या एके मॅचीत सनरायझर्स हैदराबाद पंगडान पंजाब किंग्साचेर 4 विकेटींनी जैत सोडले. फाल्यां अहमदाबादात नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर क्वॉलिफायरच्या पहिल्या मॅचीत सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नायट रायडर्स हांच्या मदीं खेळ जातलो.